संपूर्ण पालघर जिल्ह्यात व ठाणे जिल्ह्यात असे कोकणामध्ये जिजाऊ संघटनेचं काम हा प्रचंड विस्तार झालेला आहे आणि हे सगळं बघून मी जनतेशी संवाद साधून जिजाऊमध्ये आज मी प्रवेश केलेला आहे. मी जनतेला विचारू आणि जनतेच्या मनातला आमदार आहे. माझ्यावर अनेक प्रकारचा प्रेशर अनेक प्रकारच्या दबावाला बळी न पडता खऱ्या अर्थाने मी जनतेची थोडीशी माफीसुद्धा मागतो. काही लोकांना विचारलं मात्र अशी वेळ आलेली आहे की माझ्यामागे जनता आणि कोणीतरी कोणातरी हात राहावा कोणीतरी भक्कमपणे राहावा म्हणून माननीय विनीतजी सांबरे यांच्या जिजाऊमध्ये आज मी प्रवेश केलेला आहे आणि त्यांची साथ जनतेचा हात हे आम्ही दोघांनी या विक्रमगड विधानसभेचं निश्चितपैकी एक उत्कृष्टाने विक्रमगड विधानसभेचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट मी प्रामाणिक सांगतो माझ्या आदिवासी जनतेला त्याचप्रमाणे ओबीसी वर्गाला की आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचा वादविवाद नाही. कोणी काही अफवा उठवतं कोणी कुठल्याही अफवा उठवतं मात्र एकच सांगू इच्छितो की तुम्हाला जर खरा मतदारसंघाचा विकास करायचा असेल आणि खरंच त्या मतदारसंघाचा कायापालट करायचा असेल तर मी कुठे काही चुकलो असेल तर सर्व जनतेची दिलगिरी व्यक्त करतो. मात्र जो निर्णय मी आज घेतलेला आहे हा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतलेला आहे एवढं मी मायबाप जनतेस मायबाप मतदारास नतमस्तक होतो त्यांना वंदन करतो. माझ्यावर खूप काही प्रेशर प्रचंड थोडासा हे होतं तरीसुद्धा हे सगळं जुगारून जनतेच्या प्रेमापोटी मी आज जिजाऊचा सहारा घेतलेला आहे. मला भविष्यात जनतेचा सहारा लागेल एवढं मी मायबाप जनतेस आणि मतदारास विनंती करतो आणि थांबतो. आपल्याला चिन्ह कोणतं भेटलं? चिन्ह कोणतं भेटलं आपल्याला? बॅट बॅट आणि ही बॅट ही बॅट आहे. मी कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं ही बॅट एवढे रन करेल एवढे रन करेल म्हणजे कोणाला बॅटिंग मारणार नाही. या बॅटिंग माझे कार्यकर्ते माझी जनताच एवढे रन करतील आणि आजपासून सगळीकडे प्रत्येकानं व्हॉट्सअप फेसबुक बॅट ही निश्चय आणि गरीबांची आहे जनतेची आहे. मी जनतेच्या मनातला आमदार आहे आणि जनता मला आमदार केल्याशिवाय राहणार नाही. मी कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो आपल्याला कुणावरही टीका करायची नाही कुणाच्याही बाबतीत गैरसमज करायचं नाही. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांचा मी ऋणी राहीन आणि कुठल्याही प्रकारचा आपण उन्माद न करता आपण ही निवडणूक जनतेने जे तिकीट दिलं आहे त्या जनतेच्या बळावर रयतेच्या बळावर कार्यकर्त्याच्या बळावर इनही न घाबरता कुणाचाही कॉल आला कुणाचाही फोन आला